आमचं नातं स्पेशल आहे असं ट्रम्प आणि मोदींनी यापूर्वीच म्हटलं आहे पण भारत आणि अमेरिकेतल्या व्यापारी कराराचे परिणाम विशेष करून ग्रामीण भारतात जाणवतील उत्पादन खर्चाच्या जा, दीडपट रक्कम ही शेतीबालाला द्यायची हा कायदा आहे तर तशीच दूर आला आम्हाला ही अठ्ठेचाळीस रुपये किंमत पाहिजे होती ती आज एकतीस बत्तीस रुपये मिळती याच्यातून शेतकऱ्याचं पहिलंच मोठं नुकसान आहे आणि अमेरिकन पावडर जर भारतीय बाजारपेठेत आली अमेरिकन चीज अमेरिकन बटर जर भारतीय बाजारपेठेत आलं त्याच्यातून मोठं नुकसान अजून हे एकतीस रुपयाचा जो दर आहे तो पंचवीस रुपयापर्यंत येण्याची शक्यता यातून नाकारता येत नाही भारत जगातला सगळ्यात मोठा दूध उत्पादक देश आहे दूध उत्पादकांचे हितसंबंध जपण्यासाठी भारत सरकारने आजपर्यंत दुग्ध उत्पादनांची आयात करणं टाळलं पण यात आणखी एक अडचण आहे दूध दुभत्याचा हिंदू धार्मिक परंपरांशी जवळचा संबंध आहे परदेशात गाईंना मांस खायला घातलं जातं त्यामुळे अमेरिकेतून आलेली दूध उत्पादन भारतीयांच्या धार्मिक भावनांना धक्का पोहोचवतात असं अनेकांना वाटतं के। केवळ डेअरी ही नाही भारत के मकई गेहूं और सोया किसान भी काफी परेशान हैं हिंदुस्तान में 50 प्रतिशत से ज्यादा आबादी किसी न किसी रूप में कृषि क्षेत्र के साथ जुड़े हुए हैं और उनका ये मानना है कि कोई भी अमेरिका के साथ समझौता उनके लिए भारी पड़ सकता है